एक भुयारी प्रवास भाग सदतीस सेवाकला आता बाबांचं बोलणं ऐकून पुढे कुठून बोलायला सुरुवात करावी हे कळत नव्हतं त्याने कसे बसे शब्दांची जुळवाजुळव करून मोठ्या महत्प्रयासाने सांगायचा प्रयत्न करत होता पण बाबांचा उत्सव बघून उसनं आणलेलं अवसान निघून गेलं आणि क्षणभर त्याला भीती वाटली बाबा अहो असं काही नाही मला काहीतरी वेगळं सांगायचं आहे तुम्ही माझ्या लग्नासाठी इतके उत्सुक आहात सेवकने बाबांना विचारलं हो मग आमचे आता हातपाय राहिले आम्हाला जमलं तितकं केलं आम्ही आता नातवंडांची तोंड लवकरात लवकर बघू दे म्हणजे तुझा संसार सुखाचा झाला की आम्ही डोळे मिटायला मोकळे बाबा हसत असत बोलत होते बाबा काय बोलत आहे तुम्ही सेवाकने मागून मिठी मारत विचारलं मग मा काय बोलायचं तू आम्हाला इथे का बोलवलंस हेच सांगायला ना की मी पुन्हा चाललो आहे म्हणून हो ना मग माझंही बोलणं तू ऐक आमचे डोळे उघडे असेपर्यंत तुला मी आता कुठेच जाऊ देणार नाही आणि आम्हाला सोडून जाणार असशील तर आता आम्हाला जगण्यात काहीच रस नाही हे दुःख आम्ही पुन्हा पचवू शकत नाही तेव्हा असं काहीही मला तुझ्याकडून ऐकायचं नाही आहे आणि तरीही तू गेलास तर मात्र आमच्या जीवाचं बरं वाईट काहीतरी करून घेऊ कारण तुझी आई राहू शकते का विचार पण मी नाही राहू शकत बाबांचे डोळे पानावले होते शाहिवाग तर त्यांच्याकडे बघतच राहिला कधीच ते याआधी इतके बोलले नव्हते असं ऐकायची वेळ तर आलीच नव्हती कधी बाबा असं काहीतरी बोलतील आपल्याला हे त्याच्या ध्यानीमणीच नव्हतं कधी सायबागच्या डोळ्यातही पाणी आलं बाबा म्हणाले तसं तू ऋषिकुळात जाणार आहे हेच सांगणार होता तो आई त्याच्याकडे बघतच राहिली होती इतका वेळ वे, वे, किती आनंदाने ती आपल्या बाळ्या काय सांगतो हे ऐकायला आली होती तो पुन्हा सोडून जाणार असेल तर तिलाही आता सहन होणार नव्हतं काय बोलतात बाबा अशा आविर्भावात शैवाकडे बघत होती बाबा, बाबा मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही शैवाकने मागून त्यांना मिठी मारली या अशा भाऊक्षणी कसं वागायचं हे त्यालाही माहीत नव्हतं आई ही स्तब्ध होऊन उभी होती कधीची ती काही बोलतच नव्हती शैवाकने तिलाही हाताला धरून आपल्याकडे ओढलं आई बाबा मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही परंतु मी कायम या घरातच बसून नाही ना राहू शकत लग्न केलं तर निदान तिला पोसायला तरी पाहिजे सहवाग त्यांना समजावत म्हणाला मी कुठेही गेलो जगाच्या पाठीवर तरी मी तुम्हाला विसरणार नाही सैवाग आईबाबांच्या हाताला घट्ट पकडत म्हणाला आपण बोलू तर शकतो लांबून बघू तर शकतो आणि जेव्हा हवं तेव्हा आम्ही तुम्हाला येऊन भेटू शकतो मान्य आहे मला की मी याआधी चुकलो आहे तुम्हाला खूप त्रास दिला पण आता मला बाहेर तर पडायला पाहिजे की अजूनही मी तुम्ही कधी मला जेवायला देताय ह्यातच कळू का शेबाबचं बोलणं संपल्यावर आई बाबा जरा निर्धास्त झाले म्हणजे तो आपल्याला सोडून जात नाही याच समाधान जास्त दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होतं मला एकदा कुटीत जाऊन आमच्या गुरुव्रियांसोबत बोलावं लागेल उद्या सुशीला आली की मी जाऊन येईन कुटीतून सहवाखने आईबाबांना धीर देत सांगितलं त्यांना असुरक्षित वाटेल असं त्याला वागायचं नव्हतं आता आता कुठेही आईबाबांना त्याच्यावर विश्वास वाटत होता आता खरी परिस्थिती आईबाबांना कशी सांगावी हाच प्रश्न सहवाग समोर होता म्हणजे वाटतं तेवढं सोपं नव्हतं काही कारण त्यांचा घाबरलेला जीव तो पुन्हा कुठेतरी सोडून जायचा आणि शोधून सापडायचाही नाही मग आईबाबांनी कुठे जावं एकदा कसं तरी वाट बघणं शक्य झालं पण सारखं सारखं त्यांच्याने ते होणे शक्य नाही म्हणून ते त्याला कुठेही जाण्यापासून रोखत होते पण जे होणे आहे ते आहे एवढं कष्ट करून गुरुवर्यांनी त्याला इथपर्यंत आणून सोडलं होतं ते वाया जाऊ द्यायचं नव्हतं त्याने नामस्मरणाला ना सुरुवात केली हे देवा या सगळ्यातून मार्ग देणारा तूच आहेस मी फक्त आणि फक्त कार्यधारी आहे तू सर्व जाणत आहेस मला योग्य मार्गदर्शन कर तो आपल्या गुरुवर्ंसोबत संवाद साधत होता त्याला आता थोडं बरं वाटत होतं आपली चिंता कोणाला तरी आहे आपली काळजी करणारं कोणी आहे आणि आपल्याला न सांगता समजून घेणारा कोणीतरी आहे ही भावना किती आपल्याला अतून मोकळ करते हा अनुभव शैवाग घेत होता तो निर्धास्तपणे नामस्मरण करत होता काय घडेल कसं घडेल याची चिंता आता त्याला नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी सुशिला आली त्याचा सहवाग तिला आईबाबांकडे थांबवून गुरुवर्यांकडे भेटीला निघाला अदृश्य रूपात येऊन तो गुरुवर्च्या कक्षेबाहेर आला दरवाजा वाजवून त्याने गुरुवर्ना आवाज दिला गुरुवर्य आत येऊ हो का सेवाकने मोठ्या आवाजात विचारलं सैवाग बाळा ये गुरुवर्य अगदी प्रेमाने बोलले सैवाक आत जाऊन नमस्कार करून गुरुवर्यांसमोर बसला बोल काय झालं गुरुवर्य त्याच्याकडे बघत म्हणाले आई बाबांना मी पुन्हा कुठेतरी निघून जाईन अशी भीती आहे मनात त्यांना दुखवायचं नाही आहे मला कसं करू मला कळत नाही पण तुम्ही माझ्यासोबत कायम आहात म्हणून मी निश्चिंत आहे मला योग्य मार्गदर्शन करा शेवाग गुरुवर्ना विनंती करत म्हणाला गुरुवर्य आपल्याला नक्कीच योग्य मार्ग दाखवतील यावर त्याचा विश्वास होता अरे आई बाबा हे नेहमी काळजी करणारच त्यांना विश्वास वाटेपर्यंत तू तिथेच राहा तू लग्न कर स्वतःचा व्यवसाय सुरू कर पुन्हा शिकारीच्या नादाला लागू नकोस गुरुवर्यांचा सल्ला ऐकून शैवाक आश्चर्यचकित झाला गुरुवर्य एवढी विद्या प्राप्त झाल्यानंतर असा व्यवसाय वगैरे कर सांगतील असं त्याला वाटलं नव्हतं पण गुरुवर्य सांगतील ते आपल्या हिताचे असेल हे त्याला माहीत होतं त्यामुळे त्याने काही आडेवेडे न घेता मान्य केलं गुरुवर्य कोणता व्यवसाय मी करावा याबद्दल मला मार्गदर्शन मिळेल तर बरं होईल कारण माझं शिक्षण जेमतेम दहावी आहे मी काय व्यवसाय करू शकेन यात मला काही अंदाज येत नाही शावाक म्हणाला तसं यांनी त्याला काय काय व्यवसाय करू शकतोस ते सांगितलं तू शिवणकाम करू शकतोस पण त्याआधी तुला शिकावं लागेल त्या, ला लागे। त्या व्यवसायाला कुठे मरण नाही किंवा दुकान घालू शकतोस नेहमीच्या वापरात असणारं सामान तू आणून गावातल्या लोकांचे कष्ट कमी करू शकतोस म्हणजे तुझे आई आईबाई दुकान सांभाळू शकतात यांनी दोन पर्याय त्याला दिले सैवागला दुकान घालायचा हा पर्याय आवडला आणि आजूबाजूला नव्हतं दुकान शहरातून सर्व सामान आणावं लागत होतं त्यामुळे त्याने दुकान घालायचं ठरवलं सैवाग घरी आला आणि सुशिलाला त्याने सर्व सांगून कुठेत पाठवलं पुन्हा आपल्या कामाला लागला बाबांकडे त्याने थोडी मदत मागितली शेतीतून आलेली थोडीफार कमाई होती ती त्यांनी त्याला देण्याचे कबूल केले बघता बघता त्याचं दुकान सुरू झालं आणि त्यात ते त्याला फायदाही व्हायला सुरू झाला अधूनमधून तो वेळ काढून कुठेत जात होता आईबाबाही खुश होते की शैवाक स्वतःचं असं काही करतोय ह्याचं त्यांना खूप समाधान मिळत होतं थोड्याच दिवसात त्याला आईबाबा लग्नासाठी विचारू लागले त्यानेही आनंदाने होकार दिला त्याने गुरुवर्यांना लग्नाबद्दल आधीच विचारलं होतं त्यामुळेच त्याने निश्चिंतपणे होकार दिला गुरुवर्यांवर विश्वास ठेवून त्याचं कधीच काही नुकसान झालं नव्हतं कुटीत आयुष्य वेगळं होतं बाहेर जग वेगळं होतं शैवाग घरी असला तरी नामस्मरण नित्यनिमाणे करत होता बघूया शैवागचं नक्की काय होतं तो भक्तिमार्ग आणि संसार यात ताळमेळ घालू शकेल का तुम्हाला काय वाटतं वाचत रहा, कमेंट करून कशी वाटली कथा मला सांगा धन्यवाद